आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळात चोर लुटारू दरोडेखोरांना पाडा, नामदार सदाभाऊ खोत, पृथ्वीराज यादव यांना नगराध्यक्ष करा, केलं आवाहन. शिरोळ नगरपालिका निवडणुकीत भाजपाचे उमेदवार पृथ्वीराज यादव यांना नगराध्यक्षपदी नियुक्त करावं. चोर लुटारू आणि दरोडेखोरांना या निवडणुकीत पाडावं. सोयीचं राजकारण करणाऱ्यांना धडा शिकवावा, असं आवाहन राज्याचे कृषी राज्यमंत्री नामदार सदाभाऊ खोत यांनी शिरोळच्या पार्वती चौकात केलं. ते नेमके काय म्हणाले आपण पाहूयात. आमचे प्रतिनिधी दत्तात्रय कदम तेथे आहेत, काय म्हणतात ते चला तर मग पाहूया. या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं या पहिल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते अनिल यादव साहेब यांच्या नेतृत्वाखाली या शहराचा विकास करण्यासाठी, शहराचा विकासाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी एक सक्षम पर्याय या ठिकाणी पृथ्वीराज अंतर्गत रस्ते 60 वर्षामध्ये नगरपालिकेला जेवढा निधी मिळाला नव्हता तेवढा निधी या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातल्या नगरपालिकेला दिलेला आहे. अगदी इस्लामपूरची नगरपालिका आम्ही आमच्या हातामध्ये घेतली आणि विरोधक म्हणायचे की 32 वर्षामध्ये आम्ही इस्लामपूरच्या नगरपालिकेच्या माध्यमातून या शहराच्या विकासाला 325 कोटी रुपये खर्च केले आणि एवढा मोठा आकडा आम्ही कधी बघितला नव्हता. पण मी इस्लामपूरच्या नागरिकांना सांगितलं हे 325 कोटी कुठे गेले अजून मला पत्ता लागला नाही, तुम्हालाही लागणार नाही. आणि मला 325 कोटी रुपये एवढा मोठा पल्ला आपण जिंकू का, एवढा पैसे आपण नगरपालिकेला आणू शकू का? भले त्यांनी 32 वर्षामध्ये आणले असती, वर्षाला 32 वर्षाचा हिशोब काढला तर वर्षाला 10 कोटी रुपये त्यांनी आणलं. म्हणलं आपल्याला 10 कोटी तर वर्षाला येतील का नाही. पण इस्लामपूरच्या जनतेनं नगरपालिका आमच्या हातामध्ये दिली आणि पहिल्या शहराला भुयारी गटारीसाठी आम्ही 72 कोटी रुपये मंजूर करून आणलं. कामाला सुरुवात झाली. एक मनाला आनंद वाटला की 10 कोटीचा टप्पा म्हटलं बाबा आपण आता ओलांडलेला आहे. मग इस्लामपूर शहरामध्ये अंतर्गत रस्ते दलित वस्तीची सुधारणा असेल, हा सगळा निधी 45 कोटी रुपये आणला. म्हणजे इस्लामपूर शहरामध्ये 1 वर्षामध्ये आम्ही 115 कोटी रुपये आणू शकलो आणि इस्लामपूरच्या जनतेला सांगितलं अजून 5 वर्ष आमच्या हातामध्ये आहेत. आता मला खात्री पटली की यांनी 32 वर्षामध्ये 325 कोटी आणलं पण 5 वर्षामध्ये आम्ही यांच्या एवढेच पैसे आणल्याशिवाय थांबणार नाही, हा माझ्या मनाला खात्री पटली. आणि म्हणून तुम्ही प्रचार करत असताना घराघरात जाऊन सांगा की नगरपालिकेला निधी फार तुटप ग्रामपंचायतला निधी फार तुटपुंजा मिळत असतो, माणशी 3000 रुपये लोकसंख्येच्या. शहराचा चेहरा मोहरा आम्ही बदलल्याशिवाय राहणार नाही. एकदा तुम्ही आमच्या हातामध्ये पृथ्वीराज भैया सरकारे कर्तव्यशील नगराध्यक्ष या नगरपालिकेला लाभणार आहे. कुणाच्या घरामध्ये दुःखद घटना झाली की मोटरसायकलवर न पोहोचणारा कोणता माणूस असेल तो पृथ्वीराज सिंह भैया आहे.
आणि म्हणून निश्चितपणानं मला तर त्या ऍक्सिडेंट झालेल्याच्या घरची माणसं याच्या अगोदर त्या पेशंटला दवाखान्यात पोहोचवण्याचं काम कोण करत असेल तर ते पृथ्वीराज यादव करत असतो. जमिनीवर पाय ठेवून आम्ही मंडळींनी राज्य पातळीवरचे सगळे नेते जणू हे मुंबई महानगरपालिकाच आहे. सोन्याचा अंडा देणारी कोंबडी आहे. सगळे आज उतारले आणि मग आम्ही ठरवलं की आपण भी गेलं पाहिजे. कुठं राहिलं असलं तर काढून टाकलं पाहिजे. काय मंडळी म्हणते आता भाजपच्या कमळावर फवारणी करा. अरे फवारणी तणावर करायची असते, फुलावर फवारणी करायला अजून शेतकरी असा शेतकरी जन्माला आलेला नाही. खासदारांच्या वर उद्या मी बोल कारण गडी मी एकटाचा आणि उमेदवार मी एकच मिळाला. मी उद्या बोलन त्याच्यावर. उद्या मी सगळी आणि म्हणून निश्चित ज्या लोकांचं यापूर्वी कधी एकमेकाशी पटत नव्हतं, तोंड बघत नव्हती, जुन्या काळामध्ये एक मन आहे, तुझं माझं जमाना आणि तुझ्याशिवाय कर्मना, ह्यांचं जमत नव्हतं, ती माणसं एक झालेली आहे. परंतु या शहराचा विकास करायचा असेल तर हे पैसा आणणार कुठून? आज नगर विकास खाते आमच्याकडे आहे, मुख्यमंत्री आमच्याकडे आहे. निश्चितपणानं या शहराचा विकासाला आम्ही चालना देऊ शकतो. आता आमच्या डॉक्टर नेताताईंनी सांगितलं वर सरकार कसं चाललंय, राज्य कसं चाललंय, देशात काय चाललंय. अरे देशात काय चाललंय जर विचारणार असाल तर देशामध्ये जेवढी राज्य आहेत त्यापैकी 70% राज्य ही भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आहे. राष्ट्रवादीचा विचार कर न केलेला बरा. महाराष्ट्र सोडून त्यांचा विदर्भात काय नाही, जाऊन दे दुसऱ्या देशामध्ये. त्यावरती निवडणूक जिंको. अरे ज्या कारखानदारांच्या विरोधामध्ये जी माणसं लढली, ज्या कारखानदारांना त्यांनी चोर म्हटला, लुटारू दरोडेखोर म्हटला, मग आज तुम्ही कुणाच्या पंक्तीला जाऊन बसला याचं उत्तर सुद्धा शिरोळमधल्या जनतेला द्यावं लागेल. आणि तुम्ही जर त्यांना दरोडेखोर आणि चोर म्हणला असाल आणि तुम्ही त्यांना जाऊन जर मिळाला असाल तर शिरोळमधली जनता या दरोडेखोरांना मतदान करणार नाही हे ठामपणानं आपल्याला आता सांगावं लागणार आहे. आणि म्हणून मी कार्यकर्त्यांना विनंती करेन की घराघरात आपण विकासाचा अजंता पोचूया. केंद्रानं काय निर्णय घेतलेले आहेत, राज्य काय निर्णय घेणार आहे हे घराघरात जाऊन पोचू. उद्याच्या सभेमध्ये मी शहरांच्या विकासासाठी केंद्रानं आणि राज्यानं कोणती पावलं उचललेली आहेत, कोणत्या योजना सुरू आहे, विजयाची सभा असली पाहिजे असं ठरवून बाहेर पडूया. आणि निश्चितच मी मोटरसायकल रॅलीमध्ये भाग घेतलेल्या गेले 8-10 दिवस या ठिकाणी तुम्ही राबत असलेल्या कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करतो.
कारण शेवटी निवड आलेल्या माणसाचा आदर कसा करावा हे जर शिकायचं असेल तर ते अनिल यादवांच्याकडून आपल्याला शिकावं लागेल. आणि असं चांगलं दूरदृष्टी असणारं नेतृत्व हे या शहराला लाभलेलं आहे. आणि म्हणून निश्चित मला खात्री आहे की नम्र माणसं, मुंगी वरून साकार खाणारी माणसं, नगराध्यक्ष आणि नगरपालिका प्रचंड मतानं विजय होते आहे, हे सगळ्यांना निरोप दिला अपेक्षा व्यक्त करतो. इथं संपतो. धन्यवाद.